बुक्स दॅट स्पीकच्या बुक रेकमेंडेशन या अंतर्गत एका छोट्याशा नाटुकल्याच्या पुस्तकाबद्दल बोलण्याचा मला जरा मोह होतो आहे. हे नाटक लिहिलं गेलं आहे अगदी आपल्या लहानपणी जशा गोष्टी असायच्या, राजा, त्याचा मंत्री, प्रधान वगैरे वगैरे, तर त्या काळातली ही गोष्ट आणि त्याच्यावर हे एक असं सुंदर धमाल असं एक नाटुकलं लिहिलं आहे. लेखिका आहेत सई परांजपे, ज्यांनी आपल्याला अनेक दर्जेदार कलाकृती दिल्या. 1960-70 दरम्यान मुंबईमध्ये या नाटकाचे प्रयोग झाले आणि या नाटकाचं पुस्तक प्रकाशित केलं आहे मौज प्रकाशन गृह मुंबई यांनी. तर या नाटकाची थोडक्यात पार्श्वभूमी म्हणजे, या नाटकामध्ये राजा, त्याचा जो सगळा नवरत्न दरबार आहे, त्याच्यामध्ये राजाला धरून सगळेच जण म्हणजे एक एक नमुने म्हणायला हरकत नाही. आणि या सगळ्या मंत्रीगणांची तुम्ही जर नावं बघाल तर ते पण अशी गमतीदार आहेत. राजदरबारातले जे गणिती आहेत त्यांचं नाव आहे भागाकारपंत गुणिले. राजदरबारातले जे वैद्य आहेत त्यांचं नाव आहे मात्राप्रसाद गुलकंदे. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की गंमत काय आहे, ठीक आहे ना, नावं आहेत त्यांची गणिताच्या दृष्टीने, तर तसं नाही आहे. त्यांचं नाव भागाकारपंत गुणिले आहे आणि त्यांना ना धड भागाकारी आहेत ना त्यांना गुणाकारी आहेत, त्यांना फक्त बेरीज वजाबाकी येते. नंतर जे मात्राप्रसाद गुलकंदे नावाचे वैद्य आहेत, त्यांचं खरं म्हणजे गुरांचे वैद्य व्हायची देखील लायकी नाही आहे. औषध म्हणून खुशाल लिमलेटच्या गोळ्या कुटून राजेसाहेबांना देतात. या दोन नमुन्यांवरनंच तुम्हाला नवरत्नांमधील बाकीची 7 रत्न काय असतील याचा अंदाज आला असेल. तर या नाटकाचा प्लॉट थोडासा असा आहे की राजा दरबारामध्ये आपल्या मंत्रीगणांसमोर असा एक पेच प्रसंग टाकतो आहे की त्याला कुठला तरी एखादा असा प्राणी पाळायचा आहे. मग तो कुठला प्राणी पाळावा यावरून अनेक सल्लामसलती चालू होतात आणि शेवटी त्यांची चर्चा थांबते जेव्हा राजाला त्याच्या सिंहासनाच्या गादीवर एक ढेकूण सापडतो आणि त्यानंतर खरी जी धमाल चालू होते त्यावर हे पूर्ण नाटक आहे. आता या नाटकातले थोडेसे संवाद मी जरा वाचून दाखवते. राजदरबारामध्ये राजाच्या गादीवर एक ढेकूण सापडला आहे आणि नंतर कोणीतरी एक मंत्री त्या ढेकणाला उचलून जमिनीवर सोडत आहेत, त्याला मारण्यासाठी पाय वर उचलत आहेत. तोच शक्कल बहादूर नावाचे मंत्री, थांबा औडंबर शास्त्री थांबा. औडंबराचा पाय तसाच हवेत उचललेलाच आहे. अहो, इतर ढेकणांप्रमाणे या ढेकणाला टाचेखाली चिरडून मारू नका, याने राजद्रोह केलाय, याला काहीतरी भयंकर शिक्षा झाली पाहिजे. चक्रमादित्य राजा म्हणतो, अबा हो हो हो, अगदी बरोबर. भागाकार पंत म्हणतायत, मला वाटतं याला कड्यावरून ढकलून द्यावं. मंगळशास्त्री म्हणतायत, हत्तीच्या पायांखाली चिरडून मारावं. तराणासेन, सुळावर चढवलं तर. चक्रमादित्य म्हणतायत, आधी कड्यावरून ढकलून द्या आणि मग फाशी चढवा. औडंबर शास्त्री, हो 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 हो, असंच करा. खंबीरराव म्हणत आहेत, अहो ते खरं, पण महाराज कड्यावरून खाली ढकलल्यावर त्यो सापडणार कसा काय फाशी द्यायला. वो हाय, एवढा मोठा डोंगर, ही एवढी खोल दरी, एवढासा ढेकून. चक्रमादित्य, मग सैन्यातल्या तुमच्या समस्त शिपाईगड्यांना लावा ना शोधायला, नाहीतरी त्यांना दुसरा काहीच उद्योग नसतो हल्ली. औडंबर शास्त्री, घेऊन जा त्याला दरबारातून, त्याच्या वधाची तयारी करा. औडंबर शास्त्री म्हणतायत, अब जशी आज्ञा महाराज. अरे, पण तो बदमाश गेला कुठे? कमलतनय म्हणतायत, आहा आत्ता इथे होता. आता सगळेजण त्या ढेकणाला शोधू लागतायत. मंगळशास्त्री म्हणतायत, हा पहा बदमाश सापडला. औडंबर शास्त्री, अरे चोरा, पडून जात होतास नाही काय? त्याला चिमटीत धरून पकडून उचलतायत. महाराज, याचा बंदोबस्त करून मगच पुन्हा हजर होतो. लगबगीने तो जाऊ लागतोय, तो दारापर्यंत पोहोचतोय न पोहोचतोय तोच चक्रमादित्य महाराज ओरडतात, थांबा औडंबर शास्त्री थांबा, मागे फिरा. सगळेजण कुतूहलाने पाहू लागतात. औडंबर शास्त्री पुन्हा परत येतो, ऐका नवरत्नांनो, नीट कान देऊ नये का, आम्ही छंद म्हणून हा ढेकूण पाळण्याचं ठरवलंय, आम्ही हा ढेकूण पाळणार.
सगळे आवासून पाहू लागतात. अगदी आपल्याला राजा प्रधानमंत्र्यांच्या जगात घेऊन जाणारे हे असे छोटे सिम्पल डायलॉग्स, आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाची जी तरेवाहीक स्वभावाची तऱ्हा आहे ते आपल्याला त्यांच्या मार्मिक संवादांमधून सुद्धा इतकी मस्त पटते की आपल्याला हे नमुने जरी प्रत्यक्षात कधी भेटले नसले तरीही आपल्याला अंदाज येतो की यांचे स्वभाव कसे असतील. तर असं हे गमतीशीर नाटक, तर मला असं वाटतं की मुलांबरोबर पालकांनाही आवडेल. चळो की पळो या नाटकाच्या बरोबरीनेच त्यांनी अजूनही काही नाटकं लिहिली आहेत सई परांजपे यांनी, की ज्याच्यामध्ये ऑलमोस्ट हीच सगळी पात्रं आहेत. शेपटीचा शाप, जादूचा शंख, भटक्याचं भविष्य, तर अशी ही नाटकं जी सेम मौज प्रकाशन गृहनेच प्रकाशित केली आहेत त्याची पुस्तकं. तर अशी अनेक बुक रेकमेंडेशन्स, अनेक गोष्टी आणि सायन्सवरील अनेक आर्टिकल्स ऐकण्यासाठी आमच्या वेबसाईटला जरूर भेट द्या, www.booksthatspeak.com. धन्यवाद, भेटूया पुन्हा. एरवाऊ.